नमस्कार। तर सगळ्यात पहिला जे आहे ते माणिक वैशा आणि हे सगळं परिवार, माणिक हार्डवेअर आणि हे सगळं परिवार त्यांचं फार अभिनंदन करेल तेवढं फार कमी आहे। म्हणजे तुम्ही सगळी मराठी हिंदी कम्फर्टेबल आहात ना? मराठी की हिंदी? मराठी। ओके सर, कसं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एवढं सुरेख काम जे आहे ते इथं घडतंय हे बघून फार आनंद झाला। काही व्याख्यानाचं जे आहे ते सगळीकडे बऱ्याच वेळेला बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं आम्ही करत असतो, मोठमोठ्या शहरात, सांगली, पुणे, गुजरात, राजस्थान यासारख्या सगळ्या जवळपास भारतातल्या 25-26 राज्यात प्रवास मी केला। पण गाईच्या सान्निध्यात आणि सारवलेल्या जमिनीवर आणि असं मनमिळाऊ वातावरणामध्ये व्याख्यान करण्याचा हा योग पहिल्यांदाच, आणि सगळ्यात विशेष म्हणजे ठराविक आणि प्रबुद्ध मंडळी समोर असल्यामुळं थोडं वैचारिक मंथन व्यवस्थित व्हावं आणि असं काहीतरी अमृत निघावं एवढीच अपेक्षा। कारण काय, बाकी बऱ्याच ठिकाणी आम्ही करत असतो तिथं मुळातच ती लोकं बऱ्याच पद्धतीनं वेगवेगळ्या माध्यमातून आरोग्याप्रती तेवढी जागरूक नसतात। पण एकंदरीत माझं जे गेले बरेच महिने संपर्क आहेत शाहसाहेबांची, तर ते ज्या पद्धतीनं एकंदरीत गोष्ट करतायत आणि 10-15 वर्ष झाले नैसर्गिक शेती आणि गाईच्या गोमूत्र शेण आधारित शेतीवर काम करतायत आणि आरोग्याप्रती त्यांची असलेली जागरूकता हे सगळं बघितलं की थोडं वैचारिक आणि व्यवस्थित सगळं आपल्याला कळावं। आणि आपण ह्या सगळ्या गोष्टीशी जुडलेलं असल्यामुळं थोडं नवीन काहीतरी माझ्याकडनं माहिती तुम्हाला मिळावी अशी अपेक्षेनं जी आहे ते थोडंसं पुढं जाऊन, म्हणजे देशी जर्सी आणि बेसिक बऱ्याच गोष्टी सोडून मी पुढं जाऊन जे आहे ते तुम्हाला काहीतरी चर्चा करण्याचा प्रयत्न करतो। कारण आजच्या काळामध्ये अगर आपण बघितलं तर बऱ्याच वेगवेगळ्या अर्थानं जी काही घटना वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या इथं घडत असतात त्या सगळ्यांची जबाबदारी अगर आपण बघितली तर कोणावर द्यावी हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। की आपणच आज सगळेजण म्हणतो की समाज बिघडला आहे, आरोग्याच्या प्रती लोक जे आहेत ते वेगवेगळ्या माध्यमातून जी औषधोपचार आणि वेगवेगळ्या पद्धतीनं जी आरोग्याची मानांकनं बदलली आहेत त्या सगळ्यांना दोष कोणाला द्यावा, तर सगळ्यात महत्त्वाचं जे आहे तो प्रश्न पडतो की बाबा हे नेमकं दोष कोणाचा, की लोकांच्या भावना खराब झाल्या आहेत, लोकांच्या आज देशाप्रती, राष्ट्राप्रती, धर्माप्रती आणि आपल्या स्वतःच्या परिवार आणि नात्यांप्रती जी विद्रूपीकरण झालं आहे किंवा संकरीकरण झालं आहे म्हणून, किंवा त्याचं जे आपण मूळ स्वरूप जो आहे तो बदलला आहे, तर ह्या सगळ्यांसाठी दोष कोणाला द्यावा आणि आपलं आयुष्याचं ध्येय काय असावं ह्या सगळ्यांप्रती जे आहे ते काम केलं पाहिजे आणि ह्या सगळ्यांना दोष कोणाबद्दल आणि कशा पद्धतीनं देऊ शकतो, तर हे जे आहे ते थोडंसं विचारमंथन जे आहे ते इथं होणं गरजेचं आहे असं मला वाटतं। कारण काय झालं आहे, आपण बघितलं तर आज बऱ्याच वेळेला बघितलं तर आपण एखादी गोष्ट घडत असेल किंवा देशात काहीतरी वाईट घडतंय किंवा राष्ट्रात वाईट घडतंय किंवा आपल्या शहरात, आपल्या घरात, शेजारी काहीतरी वाईट घडतंय, तर आपण काय म्हणतो की बाबा माणसांच्या भावना बदलल्या। नेमकं भावना बदलल्यात म्हणजे काय झालं आहे, या भावना बदलल्यापर्यंत काम होण्यापर्यंत काय झालं आहे, किंवा पुढची पिढी जी आज तयार होते ह्या सगळ्यांच्या भावना बदलल्यात, आपल्या ज्या पद्धतीनं आपल्या धर्माप्रती, आपल्या परिवाराप्रती जशा भावना होत्या तशा भावना आजच्या पुढच्या पिढीत राहिल्या नाही आहेत, तर हे सगळं घडण्यामागं कारण काय किंवा काय असू शकतं, तर ह्या सगळ्यांमागं जे आहे ते मूळ स्वरूप आपण जे तत्वज्ञान बघतोय भारतीय संस्कृती सभ्यतेमध्ये एक तत्वज्ञान आपल्याला सांगितलं की जसं खाऊ अन्न तसं होईल मन, जसं मी तो ह्याच्यामध्ये हिंदीमध्ये त्याला असं सांगितलं की जैसा खाय अन्न वैसा होय मन, वैसे होय विचार आणि वैसाही होय आचार, मतलब जसं तुम्ही अन्न खाल तसं तुमच्या मनात जे आहे ते विचार होणार, तसंच तुमचं जे आहे ते आचरण होणार, तर हे सगळं जे आहे ते तुम्ही शरीरामधनं जे आहे ते बदल होत जाणार आणि ह्या सगळ्या गोष्टीला जे आहेत ते आज एकंदरीत फोफावलेली आपली जी काही व्यवस्था आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकंदरीत सगळीकडे फोफावलेले आजारपण ह्या सगळ्यांवर चिंतन होणं फार गरजेचं आहे। कारण आज जे आहे ते प्रत्येक घराघरात जे आहे ते आपण जर बघितलं तर घराघरात जे आहेत ते डायबिटीस, ब्लड प्रेशर अशासारखे आजार जे आहेत ते प्रत्येक ठिकाणी जे आहेत ते वाढत चाललेत आणि घराघरात ते पेशंट होत चाललेत। म्हणजे डायबिटीसचं असं झालं आहे की एखाद्या घरात गेलो आणि काय काय कोण आजारपण वगैरे कसं काय तब्येत पाणी काय म्हणते एकदम मस्त आहे बाबा, काय अडचण नाही, 2 गोळ्या सकाळ संध्याकाळी एक असते, बाकी काही अडचण नाही, म्हणजे सकाळ संध्याकाळी एक गोळी चालू असणं हे त्याला काही अडचणच वाटत नाही, म्हणजे एकदम नॉर्मल झालं आहे, एकदम साधारण झालं आहे सगळं, की काहीच नाही त्याला, म्हणजे काय आणि तब्येत काय म्हणते एकदम मस्त आहे बघा काय, म्हणजे आपण ती बोलीभाषा वेगळी आणि नंतर मग एकदा चालू केलं ना काय सांगायचं आजकाल डायबिटीस प्रचंड वाईट, मग लगेच चालू करतो हो माझं 200 खाली येणं झालं आहे, गोळी चालू आहे, 10 वर्ष झाली,
आणि सगळ्या त्याच्या पुढं जर जाऊन अजून वाईट एखादी गोष्ट बघायची म्हटली तर 20-25 वर्ष आपण जे आहेत ते एखाद्या डॉक्टरकडे किंवा एखाद्या ठिकाणी जे आहेत ते आपण जात असतो. फॅमिली डॉक्टर आपले असतात आणि फॅमिली डॉक्टरमधलं जे आहे ते कन्सल्टेशन वगैरे चालू असतं. 15-15, 20-20 वर्ष 25-25 वर्ष गोळी खायची जी आहे ती आपण तयारी जी आहे ती आपण दाखवत असतो आणि खात असतो. आणि एखादं काहीतरी अव्वा शाहसाहेबांनी सांगितलं की अव्वा गोमूत्र दूध तूप ताक दही असं काहीतरी केलं की यातून तुमचे अनेक रोग जे आहेत ते बरे होऊ शकतात. सर्दीपासून कॅन्सरपर्यंत, पायाच्या नखापासून डोक्याच्या केसांपर्यंत जेवढे काही आजार असतील ते बरं व्हायची ताकद देशी गाईच्या गोमूत्र दूध तूप ताक दही याच्यामध्ये आहे असं काहीतरी सांगितलं तर आपण लगेच त्यांना विचारतो किती दिवसात होणार. 20-25 वर्ष गोळी खाताना आपण एकदा डॉक्टरला प्रश्न विचारत नाही बाबा किती वर्ष खायला लागणार किंवा किती दिवसात आपण काय म्हणजे हे जात होणार. पण एखादं काहीतरी सांगितलं की आपण लगेच म्हणतो किती दिवसात होणार हा प्रश्न असतो. आता तुम्ही सगळेजण त्यांच्या नात्यातले आहेत, त्यांच्या घरातले आहेत, तर ते कधीतरी तुम्हालाही प्रचारार्थ सांगत असतील की बाबा असे काहीतरी गोळ्या खाण्यापेक्षा असं काहीतरी करावं. पण काय होतं माहिती आहे का, एकंदरीत आपलं हे जे व्यवस्था आणि हे सगळ्या गोष्टी आहेत त्याला जबाबदार जे आहे ते आपण सगळ्या गोष्टीतनं जे आहे ते स्वतःहून तर आहोत पण त्याचबरोबर समाजामध्ये जे बिघाड झाला आहे ह्यालाही जी आहे ती जबाबदारी आपल्या खाण्यापिण्यातले जे दोष आहेत ह्या सगळ्यांच्या माध्यमातून घेतली पाहिजे. कारण आज बघितलं आपण तर एकंदरीत शेतीच्याबद्दल तर आता इथं बरीच माहिती तुम्हाला जी आहे ती उपलब्ध आहेच पण ते सोडून जे आहे ते आज घराघरात वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे आता येताना आम्ही शिरोळ तालुक्यातून एंट्री करत कुरुंगवाडमधलं जे आहे ते इथं आलो बोरगावपर्यंत. पण एकंदरीत बघितलं तर शिरोळ तालुका महाराष्ट्रातला सगळ्यात टॉपमोस्ट जे आहे ते कॅन्सरियस बेल्टमध्ये मोडला जातो. सगळ्यात जास्त कॅन्सर जे आहे ते महाराष्ट्रामध्ये शिरोळ तालुक्यामध्ये जेव्हा की नद्यांचा संगम सगळ्यात जास्त आहे, सगळ्यात जास्त नदीचं पाणी आणि पाण्याच्या बाबतीत सगळ्यात सुजलाम सुफलाम प्रदेश आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोजायला पण काही हरकत नाही. मग अशा ठिकाणी सगळ्यात जास्त कॅन्सर तिथं व्हावा, अशा ठिकाणी सगळ्यात जास्त रोगांची अधिकता तिथं व्हावी. 2005 साली अगर आपण एकंदरीत बघितलं तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, त्यानंतर सांगली, कोल्हापूर, सातारा आणि सोलापूर ह्या 6-7 जिल्ह्यामध्ये मिळून जे आहे ते 2004-5 साली एक कॅन्सर हॉस्पिटल होतं 50 बेडचं. 50 बेडचं एक कॅन्सर हॉस्पिटल होतं ही आपली जी आहे ती त्यावेळीची विकासाची व्याख्या होती. पण आज अगर आपण एकंदरीत बघितलं तर फक्त एक तालुका जरी पकडला म्हणजे मिरज तालुका किंवा कोल्हापूरमधलं करवीर तालुका तर एक एक तालुक्यामध्ये जवळपास 100-100 बेडचे जे आहेत ते आज 25 पेक्षा जास्त कॅन्सर हॉस्पिटल उभे राहिलेत. तर हे आपला विकास झाला, ही आपली प्रगती झाली. ही प्रगती खरंच आपण त्याला मानू का? एखाद्या गावामध्ये एखादा दवाखाना उघडला तर आपण त्याला प्रगती म्हणायची का? म्हणजे एखादा दवाखाना उघडला किंवा समजा बोरगावमध्ये उद्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स म्हणजे एम्ससारखं मोठं हॉस्पिटल जे दिल्लीत आहे त्यानंतर इथं एखादं उघडलं किंवा टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलसारखं एखादं हॉस्पिटल इथं उघडलं तर ह्याला आपण खरंच प्रगती म्हणायची, बोरगावची प्रगती झाली, विकास झाला असं म्हणावं का? की बोरगावमधली लोकं जास्त आजारी पडायला लागलेत आणि त्यांनाही दवाखान्याची गरज लागली हे म्हणायचं नेमकं काय? आणि आजारपणामुळे कामात आपला परिणाम होतच असतो. कित्येक लोक बघा आत्ता वेळ देत नाहीत आपले स्वतःचं शरीर नीट करायला. ते म्हणतात की अरे वेळ नाही कामात असतो वेळ मिळत नाही, कामात असतो वेळ मिळत नाही. पण नंतर एकदा आजारी पडलं की एकदा दवाखान्यात तुम्ही आयसीयूत घुसला की तुम्हाला ते काही काम आणि हे काही विषय राहत नाही. घरच्यांची कमी कामं बिघडतात, सगळ्यांचीच बिघडतात आणि कोणालाच वेळ जो येतो ते पुरत नाही. मग त्याला आपण नेमकं म्हणायचं कशाला? आपण आपली तंदुरुस्ती बिघडत चाललो आहे, आपण आपल्या सगळ्या गोष्टी स्वास्थ्य जो आहे ते आपण ते आपली जी काही काळजी असायला पाहिजे ते सगळं आपण बिघडत चाललो आहे. डायबिटीसला आपण असं मानलं आहे की हे आयुष्यात कधीच बरं होऊ शकत नाही, आयुष्यभर गोळ्याच खायच्या. ब्लड प्रेशरसारखा आजार कधीही बरं होऊ शकत नाही, त्याला आयुष्यभर गोळ्याच खायच्या. महिलांमध्ये विशेषतः बघितलं तर थायरॉईडसारखा आजार आज घराघरात पोचला आहे, थायरॉईडची गोळी घराघरात पोचली आणि ते बघितलं तर तिथंही जे आहेत ते एक मानसिकता केलेली आहे की आयुष्यभर खायची आहे. आणि बरेच टर्म जे आहेत ते आपल्याला त्रास जो आपल्या पद्धतीनं होतो या शरीराच्या त्रासाच्या पद्धतीनं न मोजता बरेच पेशंट माझ्याकडे येत असतात. त्यांना विचारलं नाही की काय होतं, हा प्रश्न साधा प्रश्न आहे, मी फार काय विचारत नाही त्यांना की काय रोग आहे विचारण्यापेक्षा त्रास काय होतो हा प्रश्न ज्यावेळी विचारतोय त्यावेळी ते सांगतात की त्यावेळी ते असं काहीतरी विश्लेषण सांगतात की माझं WBC कमी होतं. लोक प्रचंड जे हे झालेत. आता WBC कमी होतोय हा त्रास कसा असू शकतोय एखाद्याचा? एखाद्याचा RBC कमी होतोय हा त्रास कसा असू शकतोय? मी माझं म्हणायचं एक साधा प्रश्न आहे की त्रास काय होतोय मी विचारतोय. डॉक्टरच्या भाषेतलं जे डायग्नोस आहे ही लोक डायरेक्ट सांगून टाकतात
किंवा कित्येक जण सांगतात की माझ्या लिव्हरमधनं जे आयर्न आहे ते पूर्ण बनत नाही, मी हे तुला कसं काय आलं? तो म्हणते डॉक्टरने सांगितलं. मी त्रास काय होतो तो विचारतो, एकदम साधा प्रश्न आहे, त्रास काय होतो? आणि जो माणसाला त्रास होत नाही, म्हणजे एखादा आपला रोग आहे आणि रोगमुक्त झालो तर आपण कसं म्हणू की रोगमुक्त झालो? की त्याला जो त्रास होत होता, म्हणजे पोट दुखत होतं, हात दुखत होते, पाय दुखत होते, काय बाबा नाभी दुखत होते, किंवा XYZ दुखत होतं, तर हे दुखणं थांबलं आणि किंवा चालताना बॅलेन्स जात होता, चक्कर येत होती, डोकं दुखत, म्हणजे हे जे काही रोग आहेत ह्याला जे आहेत ते आपण म्हणू की हा त्रास होतो. आणि हा त्रास थांबला की आपण काय म्हणतो की बाबा बरं झालं, किंवा चालताना धाप लागते, हा त्रास आहे. मला ते XYZ लोक काय सांगतात ते काय काय झालं, तर माझ्या फुफ्फुसामध्ये पाणी भरलेलं. आता हे तुला कसं माहीत? ते डॉक्टरने सांगितलं. आणि आपण त्या सगळ्या गोष्टींवर जे आहेत ते एक अवलंबून राहून जे आहेत ते त्या पॅरामीटर्समध्ये आपण आपले पॅरामीटर्स बदलले. आपण आपल्या सुख शांती समाधान आरोग्य श्रीमंती ह्या सगळ्या गोष्टींचे पॅरामीटर्स बदलले. आता हे पॅरामीटर्स कसं बदलले बघा तुम्हाला सांगतो. पूर्वी एक सूत्र दिलं आहे, गोमय वसते लक्ष्मी, गायीच्या शेणामध्ये लक्ष्मीचा वास आहे, असं एक सूत्र सांगितलंय, बऱ्याच सगळ्यांना माहीत आहे. आणि करागरे वसते लक्ष्मी असंही सूत्र सांगितलंय, म्हणजे हातात लक्ष्मीचा वास, सकाळी उठल्याबरोबर जे आहे ते हात बघावं. आणि गोमय वसते लक्ष्मी, नेमकं लक्ष्मी कुठं आहे? तर बघा, गायीच्या शेणात लक्ष्मी आहे, आपल्या हातात लक्ष्मी, हे दोन्ही जॉईंट झाली की लक्ष्मी. आपला हात शेणाला लागला पाहिजे, ही लक्ष्मीचा काम लक्षात घ्या, मग तिथं लक्ष्मी ऍक्टिव्ह होणार आहे. मग गोमय वसते लक्ष्मी आणि करागरे वसते लक्ष्मी हे सगळे सूत्र जे आहेत ते त्या त्या पद्धतीनं आपल्याला त्या त्या काळात दिलेत. म्हणजे काय, एकंदरीत सांगितले गोसेवेचं सूत्र. गोसेवेचं सूत्र जे आहेत त्या माध्यमातून आपल्याला दिलं. आणि त्यानंतर आपण बघितलं तर पूर्वी कशाला म्हटली जायची हो श्रीमंती? आपण आता एक थोड्याफार वर्षा मागे जरी गेलं, 60-70-80 वर्षांच्या मागे जरी आपण गेलो, की श्रीमंती मोजायचं जे साधन होतं, ज्याच्याकडे कुठलं किती पशुधन आहे, ज्याच्याकडे किती गायी आहेत, किती गोधन आहे, ह्या धनावर जी आहे त्याची श्रीमंती मोजली जायची. आपल्या रामाच्या गोधन किती आहे याच्यावर श्रीमंती मोजली कशी मोजली जायची? आज आपण पॅरामीटर्स बदलले, किती गोधन काय केले, किंवा अकाउंट पैसा पैसा गोष्टी, त्याचबरोबर मोजली जात नव्हती जे आहेत ते किती. अजून एक आजकाल पॅरामीटर्स जे आहे, गोधन किती, पशुधन किती, अलीकडे आलंय सगळं. ब्लड प्रेशर, एखादा माणूस श्रीमंत असेल, बँक बॅलन्स 1 कोटी रुपये असेल आणि ब्लड प्रेशरची गोळी चालू नसेल तर ते श्रीमंत म्हटलं जात नाही. म्हणजे असं म्हणतात बऱ्याच ठिकाणी, पुण्या मुंबईत गेलं ना तर श्रीमंतीचं लक्षण. दुसरं एक लक्षण आजकाल झालंय की लहान वयामध्ये टक्कल पडणं, हेही लक्षण श्रीमंतीचं मोजलं चाललंय आजकाल. त्यामुळे माणूस श्रीमंत म्हणायचा, म्हणजे त्याचं परिवार श्रीमंत आहे. आणि एखादा माणूस जाड आला, एकदम लक्षात घ्या, एकदम जाड आला, म्हणजे अंबानीचा मुलगा आपण बघितला ना, की तेही श्रीमंतीचं लक्षण आजकाल मोठं चाललंय, की बाबा श्रीमंत आहे माणूस म्हणायचं का? तर बाबा खात्यापित्या घरचा आहे. खात्यापित्या घरचे पण पॅरामीटर जे आहेत ते बदलत चाललेत. म्हणजे आपण एकंदरीत मानांकन बदललेत. मी काय बेसिक सांगतोय, कारण तुम्हाला सांगतो की बोरगावमध्ये इथल्या कुठल्याही शेतकऱ्याला विचारावा, शाहसाहेब सोडून त्यांना विचारलं की समजा तुम्ही शेतीवर काय फवारता, तर ते म्हणतात औषध फवारतो. काय म्हणतात? औषध फवारतो. आता तुमच्यापैकी किती जणांनी शेती केले मला माहीत नाही, पण तुम्ही कधी शेतीच्या अगर दुकानात गेला असाल तर तिथे लिहिलं असतं की शेतीचे औषधी दुकान, शेतीची सर्व औषधे मिळतील, असं सगळं लिहिलं असतं. आणि शेतीचं औषधं तिथं मिळतील असं लिहिलं असतं, त्या कुठल्याही औषधावर औषध म्हणून लिहिलं नसतं. त्याच्यावर असतं एक सापळा, लाल एक चिन्ह चौकोन असतं, आणि असा हाडांचा सापळा लिहिला असतो, खाली लिहिलं असतं पॉयझन, मग हिंदीत लिहिलं असतं जहर, कृपया इसे मनुष्य शरीर के लिए प्रयोग ना करे. म्हणजे विष आहे. आणि आपण पॅरामीटर्स काय करून टाकले की औषध मिळतं कुठं? विष औषधाच्या दुकानात. आपण बेसिक्स गोष्टी सगळ्या ज्या आहेत ते बदलत चाललो. आपले जे मूळ तत्व आहेत, आपण जे मौलिक आपले जे तत्व आहे, हे सगळं आपण बदलत चाललो. आणि पॅरामीटर्स आपले बदललेत, मानांकन बदललेत. मग अशी मी सांगितलं ना, श्रीमंतीचे मानांकन बदललेत, तसं औषधाचं मानांकन बदललं. विष खातोय आणि औषध म्हणतोय, हीच गोष्ट ॲलोपॅथीच्या बाबतीत आहे. ॲलोपॅथीचे जी तत्वज्ञान आहे आणि ॲलोपॅथीचं जे जनक आहेत, हिप्पोक्रेटिस म्हणून एक ओथ घेतली जाते प्रत्येक डॉक्टरांना, की हिप्पोक्रेटिस ज्यानं ॲलोपॅथीचं जनक म्हणजे त्यानं सगळी सुरुवात केली, तर ते हिप्पोक्रेटिसनं जे ॲलोपॅथीची सगळी सुरुवात केली, त्या माणसांनी त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये ज्यावेळी तो स्वतःच्या मुलीला ॲलोपॅथीच्या तत्वज्ञानानं वाचवू शकला नाही, त्यावेळी त्यानं एक बरंच गोष्टी लिहिल्या. आणि त्याच्यावर सगळ्यात मोठं जे त्यानं त्यांच्या संशोधनेमध्ये, म्हणजे इंग्लंडच्या संशोधनेमध्ये ज्यावेळी त्याचं भाष्य केलं,
त्यावेळी त्यांनी त्यामध्ये म्हटलं की आय हॅव गिव्हन अ टेररिस्ट मेडिसिन सिस्टीम टू द वर्ल्ड, म्हणजे मी जगाला जे आहे ते एक आतंकवादी मेडिकल सिस्टीम म्हणजे आतंकवादी चिकित्सा पद्धती दिली आहे की जी सगळ्यांचा घातक करेल, तत्काळ ह्या सिस्टीमवर ज्याचा मी जनक आहे त्याच्यावर बंदी घातली पाहिजे. पण काळांतरानं ही पसरलेली एवढी होती तोपर्यंत, त्यांना ज्यावेळी हे सद्बुद्धी झाली तोपर्यंत हे एवढं पसरलं होतं की ते बंद होऊ शकले नाही आणि जास्त जे आहे ते फोफावत गेलं. आज आपण म्हणतो की बाबा आपलं जुनं शास्त्र आणि सगळ्या चांगल्या आहेत आणि नवीन जे आहे ते आधुनिक मेडिकल सायन्स पण ठीक आहे बरंच पुढं गेलं आहे प्रगत झालं आहे, पण आधुनिक मेडिकल सायन्स किंवा आधुनिक शास्त्र तत्त्वज्ञान कितीही प्रगत झालं म्हटलं तरी आज तारखेपर्यंत तुम्हाला सांगतो की एक ॲलोपॅथी आणि ह्याच्यामध्ये अगर आपण एक कम्पॅरिझन करायचं म्हटलं तर आज तारखेपर्यंत ऋषी सुश्रुतांनी सगळ्यात पहिला त्यांना मास्टर ऑफ सर्जरी म्हटलं जातो, म्हणजे सर्जरी जे केली ते सुश्रुत ऋषींनी केली आणि सुश्रुत ऋषींनी जे त्यांच्या एकंदरीत त्यांच्या संहितेमध्ये जे केलं आहे म्हणजे त्यांचं जे काही ग्रंथ आहेत त्या ग्रंथांमध्ये ऑपरेशनसाठी लागणारे साहित्य त्यांनी डिझाईन करून ठेवलं आणि त्यांनी जेवढे साहित्य डिझाईन करून ठेवले आहेत त्या 17 साहित्याच्यावर 18 साहित्य आज तारखेला सुद्धा मॉडर्न ॲलोपॅथी सायन्सनी बनवू शकलेलं नाही, म्हणजे त्याच्याहून पुढं अजूनही काही गेलेलं नाही. दुसरी गोष्ट ह्याच्याहून अगर आपण पुढे जाऊन एखादी गोष्ट बोलायची म्हटली की आजचं मॉडर्न सायन्स आणि आपलं जे मूळ तत्वज्ञान आहे ह्या सगळ्यांमध्ये फरक काय, तर बघा आज लॅबोरेटरी एवढं मोठं झालं, आज मंगळावर आपण ग्रह पोहोचवले, आज 100वा परवा इस्रोनी जे आहे ते यान पाठवला आणि बरंच काही काही जे आहे ते जगात घडत आहे, म्हणजे मंगळावर चाललंय तर 2021-22 तारखेला गाईच्या शेणापासून हायड्रोजन वेगळा करून नासा यान जे आहे ते शुक्रावर पाठवत आहे, म्हणजे एवढं सगळं मोठं प्रगत तंत्रज्ञान झालं आहे आणि सगळ्या गोष्टी झाल्या आहेत. शेवटी सहारा गाईचाच घ्यायला लागतो. आणि दुसरी गोष्ट यामध्ये बघितलं की एवढे हजारो करोड, तुम्हाला माहिती आहे एक प्रयोग अमेरिकेने केला $200 अब्ज काहीतरी त्यासाठी खर्च केले आणि या सगळे डॉलर्स खर्च केल्यानंतर त्यांचं चॅलेंज काय होतं माहिती आहे की पाण्याचा एक थेंब लॅबमध्ये बनवावा. त्यांना माहीत आहे हायड्रोजनचे 2 कण आणि ऑक्सिजनचा 1 कण इज इक्वल टू H2O, म्हणजे काय झालं की पाण्याचं मॉलिक्युल स्ट्रक्चर आहे H2O, हायड्रोजनचे 2 कण आणि ऑक्सिजनचा 1 कण, हे सगळं खरं असून सुद्धा पाण्याचा 1 कण सुद्धा जे आहे ते आजपर्यंत लॅबमध्ये बनवू शकलेलं नाही. हे जाऊन पुढं अगर गोष्ट एक सांगायची म्हटली की शरीरात रक्त बनतं, रक्त कसं बनतं आपल्या शरीरामध्ये, तर आपल्या शरीरामध्ये रक्त जे बनतं ते आपण जे काही अन्न पदार्थ खातो या खाण्याचं ते सगळं आपल्या शरीरामध्ये विघटन होतं आणि रस रक्त मांस मेद मज्जा अस्थि वीर्य हे सगळे सप्तधातू जे आहेत ते आपल्या शरीरामध्ये बनतात आणि हे सगळ्यांपैकी सगळ्यात बेसिक जे बनतं ते रक्त बनतं. सगळ्यात पहिला खाल्ल्यानंतर 4 तासात जे क्रिया चालू होते ती रक्त बनायची चालू होते. तर हे रक्त जे बनतं हे रक्त बनण्यासाठी ज्या पद्धतीचं आपल्या आहारामधनं खाल्ल्यानंतर विघटन होतं शरीरामध्ये हे रक्त बनत जातं आणि हे रक्त जसं जसं आपल्या शरीरामध्ये बनतं तर हे रक्त बनण्याची एकही क्रिया आजपर्यंत कुठल्याही लॅबोरेटरीमध्ये जगात झालेली नाही, हे रक्तही बनवू शकलेलं नाही. म्हणजे मी सांगायचे उद्देश काय, तर ह्याच्या पुढं अगर एक गोष्ट तुम्हाला सांगायची म्हटलं तर एखादा दाणा ज्यावेळी आपण एका शेतात पेरतो आणि त्यानंतर तिथं जे आहेत ते 1000 दाणे उगवतात, 1000 दाणे ज्यावेळी तिथं पेरतो 1000 दाणे उगवलेले परत आपण पेरले की 10,000 दाणे होतात, 10,000 दाणे आपण जर पेरली तर 1,00,000, 2,00,000, 10,00,000 असे दाणे जे आहेत ते मल्टिप्लिकेशन होत जातात. समजा देवाने अशी सिस्टीम दिली असती की एकदा पेरलं आलं की खावा आणि संपलं तर काय झालं असतं, परत क्रिएट करायची शक्ती अगर संपली असती तर पिढी पिढी संपली असती, म्हणजे एखादा आपण डिस्क्लोज नसतो परत तयार झालं नसतं. तर मग एकंदरीत एक दाणा आपण पेरला की 1000 दाणे उगवायची ताकद, ते 1000 दाणे पेरले की 1,00,000 दाणे उगवायची ताकद, ती 1,00,000 दाणे पेरले की 10,00,00,000 दाणे उगवायची ताकद जी आहे ती त्या बियाणामध्ये आहे, रिप्रोडक्शन करायची ताकद त्या बियाणामध्ये आहे. पण आज काय झालंय, तर आज सगळ्या खाण्यामध्ये जे आहे ते आपलं हायब्रिड झालं. काय झालंय, हायब्रिड झालं. हायब्रिडचं काय वैशिष्ट्य म्हणजे जेनेटिकल मॉडिफाईड बियाणं म्हणून आजकाल बरेच येत चाललं आहे आणि ह्या सगळ्यांचं दुष्परिणाम माहीत आहे. सगळ्यात बेसिक तुम्हाला सांगतो की एक दाणा पेरला की 1000 ने मिळून ते 2,000 दाणे उगवते, 3,000 दाणे उगवते, पण ते 3,000 दाणे पेरले की एकही दाणा परत उगवत नाही. ते 3,000 दाणे तुम्ही पेरले की एकही दाणा परत उगवत नाही, म्हणजे काय झालं, रिप्रोडक्शनची ताकद संपली. हायब्रिड आजचं अन्न खाऊन आपली पिढी हायब्रिड होत चाललेली, सीडलेस अन्न खाऊन पिढी सीडलेस होत चालली. पूर्वी 100 किलोची पोती यायची, एक कट्टा 100 किलोचा असायचा,
काकांना माहीत असेल, ती उचलून लोक जायची. 100 किलो जी आहे ती उचलायची. आयुष्यमान 100 वर्षापर्यंत होतं. हळूहळू जे आहे ते बघितलं तर पिढी काय झालं आहे, तर 50 किलोची पोती आहे. आपलं आयुष्यही कमी झालं. त्याच्याहून पुढं अगर जाऊन बघितलं तर 25 किलोची पोती यायला लागली. आता 25-26 वर्षे हार्ट अटॅक येऊन मरतायत बरेच ठिकाणी, उदाहरण मी बघते. ह्याच्याहून पुढं अगर जाऊन बघितलं तर 10 किलोची बॅग आलेत, हे सगळ्यात घातक आहे. आणि ह्याच्याहून पुढं अगर जायचं म्हटलं तर आता 5-5 किलोचा बॅग यायला चालतात, आणि हे सगळ्यात घातक ठरतं. कारण आपण बघितलं तर आपण सीडलेस खातोय, आपण सीडलेस होतोय, आपण हायब्रिड खातोय, आपण हायब्रिड होतोय. हे सगळं सांगायचं कारण असं होतं की मी मगाशी जे सूत्र सांगितलं की जैसा खाय अन्न वैसा होय मन, वैसे होय विचार, वैसे होय आचार, ह्या सगळ्यांशी याचा संबंध. आपण जे खातोय तेच आपल्या ह्याच्यातनं रिफ्लेक्शन बाहेर पडतं. आज अगर बघितलं तर अमेरिकेची एकंदरीत तुम्ही बघितलं गुगल इंटरनेट आज सगळीजण वापरताय तुम्ही, तर तुम्ही कधीही सर्च करा की अमेरिकेची मूळ अमेरिकन जी पॉप्युलेशन आहे ह्यातली किती टक्के लोक जे आहेत ती गुन्हेगार क्षेत्राकडे वळले आहेत, किंवा किती टक्के पॉप्युलेशन जे आहे ते जेलमध्ये असतं. तर अमेरिकेतील जे आहे ते जवळपास 33-35% पॉप्युलेशन ते आहे ती जेलमध्ये आहे. तर हे जर कारण अगर एकंदरीत बघितलं की तिथल्या खाण्यामधली जी आहे ती ताकद त्याच्यामध्ये राहिलेली नाही. आज आपण बघितलं तर सगळ्या गोष्टींच्या बाबतीत, म्हणजे वेगवेगळ्या सगळ्या स्थितीच्या बाबतीत जे आहे ते तिथल्या खाण्यातली जी ताकद आहे ती संपत चालते. आता तुम्ही म्हणाल की या सगळ्या गोष्टींचं जे आहे ते आरोग्याशी जसं जसं संबंध आहे तसं गाईशी काय संबंध आहे, किंवा गाईकडे ह्याचं काय घेणं देणं येऊ शकतं, किंवा गाईच्या माध्यमातून हे सगळं कसं होऊ शकतं. तर बघा, देशी गाईचं गोमूत्र, दूध, तूप, ताक, दही ह्या सगळ्यांपासून जे आहे ते गेल्या प्रचलित 5-7 वर्षामध्ये फार प्रचलित असलेलं, आम्ही जवळपास आम्ही 12-13 वर्ष झाली त्याच्यावर काम करतोय, संशोधनात्मक काम आणि वेगवेगळ्या पद्धतीने काम करतोय. त्या माध्यमातून वेगवेगळ्या रोगांवर जे आहे ते आम्ही काम करायला जे आहे ते सुरुवात केली. आणि आम्ही आज बघतोय की डायबिटीजसारखा रोग जो आहे तो मेंटेन करण्याची आपल्याला गरज लागत नाही. कारण ॲलोपॅथी काय करतं, मेंटेन करण्यासाठी औषध देतं. गोळी आता हयात खायची का, तर मेंटेन व्हावं, क्युअर करण्यासाठी तर त्यांच्याकडं औषध नाही. आज अगर मेडिकल सायन्स एवढं अगर पुढं गेलं असतं, प्रगल्भ झालं असतं, तर मला सांगा की एक तरी औषध असतं की जे क्युअर करू शकलं असतं, पण क्युअर करायची आज ताकद नाही. ब्लड प्रेशरसारखा एकदम साधारण आजार, एकदम साधारण आजार, म्हणजे मी त्याला असं म्हणतो बरेच वेळेला माझ्या वेगवेगळ्या कार्यामध्ये की ब्लड प्रेशरची गोळी विकणं हा फार्मास्युटिकल कंपन्यांचा धंदा आहे. कारण ते जी कुठल्याही प्रकारची गरज माणसाला लागत नाही, पण तरी गोळी विकली जाते. ब्लड प्रेशरची एक गोळी खाल्ली की जसं तुमचं ब्लड ज्या पद्धतीनं रक्त रसांच्या माध्यमातून आपल्या रक्ताच्या माध्यमातून रक्तनाडीमधनं आत जात असतं, त्या रक्तनाडीला काय करतं, थोड्या 24 तासाकरता प्रसरण करतं, मोठं करतं. मग ते प्रेशर जे आहे ते कमी होतं. म्हणजे पाईप असते ना आपली, ती पाईप 1/2 इंचीची समजा तुम्ही 1 इंची पाईप टाकली, तसं ते प्रसरण करतं. आणि म्हणजे तिथं प्रेशर काय होतं, कमी लागतं, मग प्रेशर डाऊन होतं. मग हे 24 तासाकरता होतं. असं तुम्ही दररोज 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 गोळी खायला लागला की 6 महिन्यानंतर तुम्हाला दुष्परिणाम व्हायला लागतात. ते जी रक्तनाडी जी प्रसरण पावलेली आहे ती कमी व्हायचं, म्हणजे आकुंचन व्हायची क्रियाच थांबून जाते, हळूहळू कमी होत जाते, सौम्य होत जाते, आणि पुढं जे आहे ते घातक परिणाम जे आहेत ते आपल्या शरीरावर होत जातात. मग असं जे आहे ते ब्लड प्रेशरची गोळी विकणं हा एक धंदा आहे. आणि त्याच पद्धतीनं आपण बघितलं तर साधारण आजार, पण तोही बरं करायची ताकद आज कुठल्याही मॉडर्न मेडिकल सायन्समध्ये नाही आहे. पण पंचगव्य म्हणा, देशी गाईचं दूध, तूप, ताक, दही ह्यातलं वेगवेगळे पदार्थ आहेत, ह्या सगळ्यांच्या माध्यमातून जर आपण बघितलं तर कायमस्वरूपी बरं करण्याची ताकद ह्याच्यामध्ये, कायमस्वरूपी लक्षात ह्याच्याच अगर पुढं अगर आपण सांगितलं. कारण बघा, मागच्या वर्षी एक नोबेल पारितोषिक या जगामध्ये दिलं जातं, एक नोबेल एक पुरस्कार दिला जातो. तर नोबेल पुरस्कार ज्यांना दिला त्यांनी एक ऑटोफेजी नावाचे एक तंत्रज्ञान जे आहे ते सांगितलं, जे आपल्या पुराणिक शास्त्रामध्ये पहिला सांगितलेलं आहे की कधी खावं, कधी हे करावं, पूर्ण आंघोळ करण्याच्या क्रियेपासून एक दिनचर्या सांगितलेली आहे की जेवलं कधी पाहिजे, झोपलं कधी पाहिजे, हे सगळं सांगितलं. तर त्यांनी तेच मांडलं, आणि तेच मांडल्यानंतर जे आहे त्याला नाव दिलं ऑटोफेजी. आणि त्यात ते 3 वैज्ञानिक ज्यांनी हे मांडलं त्या 3 वैज्ञानिकांना नोबेल पारितोषिक दिलं गेलं. त्यांनी काय केलं की घड्याळ, आपल्या जे शरीराचं घड्याळ आहे हे शरीराचं घड्याळ त्यांनी सांगितलं, आणि त्या घड्याळाच्या माध्यमातून जे आहे ते तुम्ही काम केलं तर सगळं घड्याळाच्या माध्यमातून जर तुम्ही काम करत गेला तर तुमचं शरीर जे आहे ते निरोगी राहील असं, आणि पूर्ण शरीर परत तयार होण्यासाठी काम करत राहील. म्हणजे काय, आपल्या शरीरामध्ये सगळं, डोळ्याचे रेटिना सोडलं की आपल्या शरीरामधला एकही अवयव असा नाही आहे की जो नवीन तयार होत नाही. आपली त्वचा दर 28 ते 30 दिवसाला नवीन येत असते, लक्षात घ्या, जुनी राहत नाही. असं आपलं रक्त, रस, नाडी, प्रत्येक पेशी करोडो पेशी आज आपल्या 1 मिनिटात मेल्या,
हे आता आपण ऐकतो त्यापर्यंत अब्जो पेशी आपल्या शरीरातील मेल्या आणि परत नवीन तयार होण्यासाठी जे आहे ते काम झालं. तर हे सगळं परत तयार करायचे असतं, तेच टेक्निक त्यांनी तिथं मांडलं. आणि आपल्या पौराणिक शास्त्रामध्ये, आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये, आपल्या सगळ्या ग्रंथांमध्ये जे आहे ते संत तुकाराम महाराज म्हणा किंवा कुठलेही ग्रंथ घ्या, ह्या सगळ्यांमध्ये हे मांडलं. आणि हे सगळं ज्या ज्या पद्धतीने मांडलं ह्या सगळ्यांमध्ये जे आहे ते आपल्याला वेगवेगळी सूत्रं जी आहेत ते सांगितली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी एक जे आहे ते सूक्त याच्यामध्ये दिलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असं म्हणतात की गोवंश सुखी होता तोही नव्हती दरिद्रता. म्हणजे दरिद्रता म्हणजे कुठल्या प्रकारची दरिद्रता? तर बघा, दरिद्रता एक असते आर्थिक, म्हणजे ज्याकडे पैसा नाही त्याला म्हणतो दरिद्री. दुसरी आपण एक म्हणतो मानसिक दरिद्रता, हे तर मानसिक दरिद्री आहे, त्याला वैचारिक दरिद्रता. आपण म्हणतो ना बरेच लोक वैचारिक काहीतरी उगाच गोंधळ घालत असतात, मग आपण काय म्हणतो वैचारिक दरिद्रता. म्हणजे काय काय म्हटलं बघा, गोवंश सुखी होता तोवरी नव्हती दरिद्रता. दरिद्रतेचा अर्थ केवळ आर्थिक दरिद्रता नाही, मानसिक दरिद्रता आली, सांस्कृतिक दरिद्रता आली, आर्थिक दरिद्रता आली, स्वास्थ्याच्या दृष्टिकोनातनं म्हणजे आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातनं दरिद्रता आली. एखादा म्हणून सारखा आजारी असतो, आपण काय म्हणणार आरोग्याच्या बाबतीत तो दरिद्री आहे, बरोबर आहे की? असंच आपण बघितलं तर आध्यात्मिक दरिद्रता आली. काही लोकांना आध्यात्मिक त्याच्यामध्ये जे आहे ते रस नसतो, बऱ्याच याच्यामध्ये जे आहे ते आध्यात्मिक दृष्टिकोनातून काम करत नाही, त्यावेळी त्यांनाही आध्यात्मिक दरिद्रता आली. तर अशी वेगवेगळ्या दरिद्रताचं व्याख्या त्यांनी मांडली. आणि त्याच्या पुढं त्यांनी असं म्हटलं की गोवंश सुखी होता दोरी नव्हती दरिद्रता, नव्हती ऐसी विपुलता रोग राहायची. म्हणजे एवढी रोग राहायची विपुलता जी आहे ती तोपर्यंत नव्हती. तर हे कशा पद्धतीनं नव्हती? तर बघा, गेल्या काही वर्षांमध्ये जे गोंधळ झाले आणि कशा पद्धतीनं झालं, तर आपण एक सगळ्यात पहिला जे आहे ते जास्त दूध देते म्हणून एक जर्सी नावाचा जीव आपण आपल्याकडे इम्पोर्ट करतो. एक जर्सी नावाचा एक प्राणी आहे, एक जीव आहे, ज्याला जे आहे ते आपल्याकडे आणलं गेलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर सायंटिफिक ह्याच्यामध्ये अगर आपण त्याचं बघितलं, अगर विश्लेषण, तर सायंटिफिक ह्याच्यामध्ये विश्लेषण असं मांडलं गेलं आहे की जर्सी जी आहे ती संकरित, वर्ण संकरित जीव आहे. वर्ण संकर त्याला म्हटलं गेलं. तुम्ही अगर कुठल्याही इथल्या अगर पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये गेला तर तिथं तुम्हाला सांगितलं जातं की वर्ण संकर जे आहे ते जीव म्हणजे काय, तर जर्सी नावाचं एक जीव आहे ज्याच्यात वर्णसंकर. त्यामध्ये कुठले कुठले जीव आले, जर्सी दिसायला गाईसारखी दिसते आणि बादलीवर दुधासारखं काहीतरी पदार्थ देते म्हणून त्याला आपण दूध समजतो, दिसायला गाईसारखी दिसते म्हणून त्याला गाय समजतो. पण ॲक्च्युली गायीची व्याख्या जी आहे ती शास्त्रात स्पष्ट सांगितली आहे, जिच्या पाठीवर ओशिंडा आहे, जिच्यामध्ये सूर्यकेतू नाडी आहे, आणि जिच्या शिंगातून आणि शिंगापासून शेपटीपर्यंतचा जो भाग आहे त्याच्यामध्ये ताम्रपटल आहे, आणि ह्याच्यावर सूर्याची किरणं जी पडतात, ह्याच्यावर जी सूर्याची किरणं पडतात ती शरीरामध्ये शोषून घेऊन त्याचं सुवर्ण क्षारात रूपांतर करून अमृत देणारी आहे ती म्हणजे गाय. आणि जिच्या गळ्याला पोळी आहे, जिचे खूर जे आहेत ते जमिनीला टेकून शांत उभारले जातात, जिचा पाठीमागचा भाग जो आहे शेपटीकडचा तो गोलाकार आहे, शेपटी जमिनीच्या दिशेने जी आहे ती खाली टेकत जाते, अशी जी आहे ती गाय. तिची व्याख्या जी आहे ती स्पष्ट सांगितली आपल्या शरीर आपल्या पूर्ण शास्त्रामध्ये, ती गायीची व्याख्या स्पष्ट आहे. तर जर्सीमध्ये सगळ्यात पहिला बघितलं, जर तुम्ही अगर बघितलं असेल कधी, तर जर्सीला जे आहे ते मागचा भाग जो आहे तो सपाट असतो, तिला ओशिंडा नसतो, त्यामुळे तिच्यामध्ये सूर्यकेतू नाडी नसते. सूर्यकेतू नावाची एक ग्लँड म्हणा, त्याला ग्रंथी म्हणा किंवा नाडी म्हणा. तर सूर्यकेतू नाडी जी आहे ती सूर्यापासून येणारी सगळी ऊर्जा जी आहे ती शेषून घ्यायचं काम करत असते. तिच्या शिंगांपासूनच शेपटीपर्यंतचा जो भाग आहे ह्या ताम्रपटल असतं, म्हणजे तांब्याची जी काही प्रकृती आहे तसं तिच्या त्वचेमध्ये ते प्रकृतीचा प्रकार असतो. आणि त्याच्यावर जसं जसं सूर्याची किरणं पडतात त्याचं रूपांतर सुवर्ण क्षारात होतं असं आपल्या जुन्या वैज्ञानिकांनी म्हणजे ऋषी मुनींनी सगळ्यांनी सांगितलं. आणि ही गायीची व्याख्या स्पष्ट केली की गाय म्हणजे काय. मग आपण आपल्या काळामध्ये काय झालं अलीकडं की जर्सी नावाचा एक जीव जो आहे तो आपण आपल्यामध्ये इम्पोर्ट केला, त्याला वर्णसंकर केला. आता भगवद्गीता मला वाटतं बऱ्याच जणांनी अभ्यास केली असेल, वाचली असेल किंवा भगवत पाठ वगैरे वाचलं असेल, तर पहिल्या अध्यायामध्ये त्यामध्ये येतं, सूत्र सांगत नाही, पण पहिल्या अध्यायामध्ये यामध्ये येतं की संकरीकरण जे आहे ते तुमच्या पूर्ण कुळाचा नाश करण्याचं हे ठेवतं, ताकद ठेवतं. म्हणजे संकरीकरण जे आहे त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, त्यांना कदाचित कळालं असेल की पुढे जाऊन ही काहीतरी संकरीकरण सगळं करणार, त्यामुळे त्यांनी सांगितलं की संकरीकरण जे आहे ते पूर्ण कुळाचं नाश करणार. मतलब कुळाचं नाश करणार म्हणजे कशा अर्थानं करणार? तर ह्याच्यावर मी काही दिवसात जे आहे ते विश्लेषण बघत गेलो आणि गेल्या काही वर्षांमध्ये जी वेगवेगळ्या वैज्ञानिक स्टडी ह्या जगामध्ये झाली त्याचा अभ्यास केला. तर ह्या सगळ्यांमध्ये जे आहे ते दुधावर एक अभ्यास जो आहे तो बऱ्याच वैज्ञानिकांनी केला की दूध म्हणजे काय. तर आज आपण काय करतो, सगळ्या दुधाला दूधच समजतो, म्हणजे म्हशीचं दूध, जाड दूध, गाईचं दूध,
पातळ दूध, जर्सीचं दूध, दूध, डेअरीचं दूध, दूध, मग पांढरा सगळा दिसणारा पदार्थ आपण दूधच समजायला चालू केला, जेव्हा की ते दूध नव्हे. दूधमध्ये फरक आहे. आपल्या सगळ्या आयुर्वेद शास्त्रामध्ये काय सांगितलं माहिती आहे, की जिथं आम्ही सांगू की दुधाबरोबर हळद घ्या खोकला बरा होतो, आम्ही जिथं दूध शब्द वापरतोय तिथं दूध म्हणजे फक्त गाईचं दूध. आणि जिथं आम्ही सांगू की बाबा वजन वाढवायचं आहे तर म्हशीचं दूध घ्या असा उल्लेख करू. त्यांनी असं कधी सांगितलं की नाही, दूध म्हटलं की सगळं दूध. डेअरीचंही दूध तुम्ही हळद टाकून घेतलं तर खोकला बरा होणार नाही. म्हशीच्या दूधमध्ये हळद टाकून घेतलं तर खोकला सर्दी बरी होणार नाही. जर्सीच्या दुधात हळद टाकून घेतली तर ती बरी होणार नाही. दूध जिथं सांगितलंय दूध आणि हळद घ्या, तर तिथं दूध म्हणजे देशी गाईचं दूध. जिथं आम्ही तूप शब्द सांगतोय तिथं तूप म्हणजे देशी गाईचं तूप. दुसरं तूप वापरायचं असेल तर आम्ही तिथं विशेष उल्लेख सांगणार की म्हशीचं तूप, बकरीचं, असं विशेष उल्लेख सांगणार. पण जिथं देशी गाईचं दूध लागतं तिथं फक्त आम्ही दूध म्हणणार असं शास्त्रात उल्लेख आहे. त्यामुळे जुने जे आपले शास्त्रोक्त ग्रंथ आहेत आणि जुने जे शास्त्रातले ग्रंथ आहेत तिथं लोकांनी त्यांनी काय केलं की दूध म्हणून सांगितलं. सगळीकडे ते लिहिलं नाही देशी गाईचं दूध. पण आज आपल्याकडे जे आहे ते एक आपले दुर्भाग्य समजा की आपल्याला देशी गाय हे सगळीकडे उल्लेख करावा लागतो. तर देशी गाईचं दूध असं वेगळी उल्लेख करायची जी आहे ती गरज लागली. तर मगाशी मी तुम्हाला सांगितलं की गायीची व्याख्या, तसंच जर्सीमध्ये जे आहेत ते जगभरातल्या वैज्ञानिकांनी जे स्टडी केले आणि त्यामध्ये एक विशेष योगदान जे आहे ते केथ वुडफर्ड नावाचे एक वैज्ञानिक आहेत जे न्यूझीलंडचे आहेत. आणि त्यांनी 17 ते 18 वर्ष त्यांच्या आयुष्यातली राख केली आणि फक्त जगातल्या दुधावर संशोधन केलं. मी आयुष्याची राख केली मी असं ह्या अर्थानं सांगतोय की त्यांना दुसरं काहीच सुचलं नाही आणि ते दिवस रात्र दूध आणि ह्या क्षेत्रात माग लागले. मग दूध देणाऱ्या सगळ्या प्राण्यांवर त्यांनी संशोधन केलं. म्हणजे देशी गाय आली, जर्सी आली, म्हस आली, जे जंगलातले वेगवेगळे जीव आहेत ह्याची जे दूध देतात, म्हणजे अक्षरशः वाघीण पण दूध देते. म्हणून म्हणतात नाही काय काय वाघिणीचं दुधासारखं औषध सांगू नका, असं बरेच जण म्हणतात वाघिणीच्या दुधासारखं सांगणं, वाघिणीचं दूध काढायचं कोण. मग ते वाघिणीच्या दुधासारखं म्हणजे तिथंपर्यंत त्यांनी सगळ्या दुधांवर तिथे औषध संशोधन केलं आणि मनुष्य प्राण्यासाठी पिण्याचं सगळ्यात चांगलं दूध हे सगळं संशोधित करण्याचं जे आहे ते त्यांनी ठरवलं. आणि त्याच्यावर त्यांनी संशोधन केल्यावर त्यांनी जे आहे ते वेगवेगळं संशोधन केलं आणि त्यांनी जर्सीच्या दुधाचे दुष्परिणाम हे जगासमोर आणण्याचं जे आहे ते काम केलं. आणि जर्सीच्या दुधाचे दुष्परिणाम जसं जसं त्यांनी जगासमोर आणण्याचं मांडायचं ठरवलं की त्यावेळी त्यांनी काय केलं की जर्सी दूध अगर सातत्याने पिलं तर काय होऊ शकतं, हे सगळ्यात पहिला एक स्टडी त्यांनी मांडला की जर्सी दूध सातत्याने पिलं तर काय होऊ शकतं. तर आज जगासमोर आलेले जे प्रश्न आहेत जर्सी दुधामुळं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लहान मुलांना चष्मा लागणं, लहान मुलांची विस्मरण शक्ती वाढली, हे विस्मरण होत जाणं, लहान मुलांना आठवायचं. म्हणजे आजकाल एक रोग आला आहे की ज्या रोगामुळे जे आहे ते लहान मुलांना जे आहे ते विस्मरण होत जातं, त्यांना लक्षात राहत नाही की आई कुठं आहे, ती सारखं त्यांना आठवण करून द्यायला लागते, म्हणजे ती विस्मरणच जात आहे. तर त्यानंतर अगर आपण बघितलं तर जन्मता मुलामध्ये डायबिटीस होणं, आज बघितलं तर टाईप 1 प्रकारचा डायबिटीस की त्यांच्या शरीरामध्ये इन्शुलिनच तयार होत नाही, अशा प्रकारची रोग जे आहे ते जगाला फार मोठा प्रश्न आहे. कारण आजपासून 15 वर्षामागं जे आहे ते 1 लाखामध्ये एक मुलाला जे आहे ते जवळपास 25 वर्षामागं 1 लाखामध्ये जे आहे ते एका मुलाला काय रोग व्हायचा की टाईप 1 प्रकारचा डायबिटीस व्हायचा. की ज्या टाईप 1 प्रकारच्या डायबिटीसमधलं जे काय व्हायचं की त्याच्या शरीरामध्ये इन्शुलिनच तयार होत नाही आणि तो रोग व्हायचा. पण आजच्या तारखेमध्ये अगर बघितलं जर्सीचा प्रभाव आणि डेअरी उद्योगाचा प्रभाव वाढल्यानंतर आजच्या तारखेमध्ये जो आहे ते प्रमाण जे आहे ते प्रत्येक 1000 मुलांना टाईप 1 प्रकारचे डायबिटीस होत आहे. जी ॲबनॉर्मल डिलिव्हरी होत आहेत, विशेषतः सिझरीन डिलिव्हरी होणार आहे. आजकाल तर सगळे डॉक्टर किती नॉर्मल होणारे असेल तरी सिझर करणं हा एक व्यवसाय झाला आहे. तर सिझरिंग जिथे जिथं होतं आहे त्या सिझरिंगमध्ये प्रत्येक 1000 मुलांना जे आहे ते टाईप 1 डायबिटीसचा धोका आहे. म्हणजे त हयात आयुष्यभर त्यांनी त्यांचं जेवढं आयुष्य आहे तेवढं, आयुष्यभर म्हणायचा अर्थ ती 60-70-80 वर्ष जगत नाहीत, 25-30-35 वर्ष हे जेवढं आयुष्य आहे ते आयुष्यभर जवळपास 15-20-25-30-40 युनिटपर्यंत इन्शुलिन दररोज शरीरात पोचायला लागतं. लक्षात घ्या हे प्रकार जे आहेत ते चालू होतात. मग हे रोगचं मूळ कारण जर बघितलं तर जर्सीचं दूध, डेअरीचं दूध जे आहे ना हे सगळं जे आहे त्यासाठी मुख्य कारण असं त्यांनी सांगितलं. आणि ह्याच्याहून पुढं अगर जाऊन त्यांनी काय काय म्हटलं की सातत्याने एखादा माणूस अगर जर्सी दूध पित असेल तर 1 ते 2 वर्षात कॉन्स्टिप्युशन म्हणजे पोट साफ न होणं हा रोग होणार. आणि तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की पोट अगर एखाद्याचं साफ नसेल जवळपास 80-90% रोग जे आहेत ते त्याला शरीरात
ओढले जातात, जोडले जातात. म्हणजे सगळ्या रोगांचं निमंत्रण द्यायचं काम जे आहे ते पोटापासून आहे. तर त्यांनी सांगितलं की 1 ते 2 वर्षात कॉन्स्टिट्युशन सारखा आजार होणार, 4 वर्षापर्यंत जे आहे ते दमा अस्थमा सारखे आजार होणार, 6 वर्ष अगर जर्सीचं दूध कोण पित राहिलं, डेअरीचं दूध पित राहिलं, तर त्यांना जे आहे ते डायबिटीस त्याचबरोबर ब्लड प्रेशर असे आजार होणार, गंभीर आजार ज्यांच्यावर आजपर्यंत औषध निघालेलं नाही. आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की 8, 9 ते 10 वर्षापर्यंत अगर सातत्याने एखाद्या माणसाने जर्सीचं दूध पित राहिला तर 80 ते 90% चान्सेस आहेत की कॅन्सरसारखा रोग त्याला होऊ शकतो, कॅन्सरसारखा रोग त्याला होऊ शकतो. आणि त्यांनी काय केलं की न पिण्यायोग्य दुधाच्या कॅटेगरीमध्ये सगळ्यात टॉपला ज्याला स्थान मिळालं ते म्हणजे जर्सी दूध, की जे दूध पिऊच शकत नाही, मनुष्य प्राण्यानं पिऊच नाही. आणि ह्याचा परिणाम एवढा झाला की जगभरातल्या जवळपास 52 देशांमध्ये जर्सी दुधावर बंदी आली, जगभरातल्या 52 देशांमध्ये जर्सी दुधावर बंदी आली. आणि ही बंदी ही एवढी व्यापक आणि सगळ्या प्रमाणात झाली की भारतामध्ये जे आहे ते सगळं डंप केलं गेलं आणि जर्सी जी आहे ते एक जीव आपल्याकडे इम्पोर्ट केला गेला आणि आपल्या इथले डेअरी उद्योग ह्याच्यावर चालले गेले, संघ चालले गेले आणि वेगवेगळे डेअरी संस्था चालल्या गेल्या आणि हे सगळं चाललं गेलं. पण ह्या सगळ्यांमध्ये जे आहेत ह्यांचे जे चेअरमन आहेत किंवा ह्यांचे जे काही संस्थापक आहेत किंवा ही जी चालवत आहेत ह्या सगळ्यांची काय दृष्टी आहे बघायला पाहिजे, आपल्याला थोडी विचारत घेतली पाहिजे. कारण आपल्याला दूध पितोय आपण जर्सीचं, बऱ्याच जण ते जर्सीचं दूध पाजताय, आज जगभरात जे आहेत ते पाजतायत, तर नेमकी स्थिती काय आहे? तर बघा, तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो की गोकुळ दूध उद्योग आहे आपल्याकडे, गोकुळ दूध उद्योग आहे, तर त्यांचे जे चेअरमन आहेत, त्यांचे जे संस्थापक आहेत, संचालक मंडळ आहेत, ह्यांच्यातले जवळपास 50%-ची लोकांचे देशी गाईचे गोठे आहेत आणि त्यांच्या घरात दूध तूप ताक दही सगळं देशी गाईचं येतात. ती जर्सीचं दूध पित नाहीत, ती गोकुळचं दूध पित नाहीत, त्यानंतर म्हशीचं दूध पित नाहीत. ह्याच्या पुढे जाऊन एक गोष्ट काय घडली तर वारणा दूध संघ एक आहे, प्रसिद्ध आहे आपल्या भागात वारणा दूध, कोरेसाहेब त्यांचं हे आहे. कोरेसाहेबांनी विचारलं तुम्ही कुठलं दूध पिता, तर कोरेसाहेबांचा 50 गायींचा स्वतःचा देशी गायींचा गोठा वेगळा आहे. ते स्वतःच्या घरापुरतं, दुधापुरतं, स्वतःचं घर आणि परिवारापुरतं देशी गायीचं दूध तूप ताक दही दोन्ही ह्याशिवाय दुसरं काही खात नाहीत, ते त्यांच्या वारणेचं दूध पित नाहीत, लक्षात घ्या. त्यानंतर सांगलीत राम विश्वास दूध संघ आहे, फार मोठे आहेत गवळी, आमचे चांगले परिचय आहेत, कुठल्याही गोसंवर्धनाच्या कामासाठी कायम मदतीला पुढे येणार आहे. तर त्यांना विचारलं तर तुम्ही कुठलं घरात, त्यांच्या घरात देशी गाईचं दूध वेगळं होतं, देशी गाईचं दूध तूप ताक दही शिवाय त्यांच्या घरात कुठलंही खाल्लं जात नाही. आणि चितळे म्हणून आहेत बघा, अख्ख्या पुण्याला गाईचं दूध म्हणून सप्लाय करणारे प्रसिद्ध, त्यांचा गोठा बघायला जे आहेत ते विदेशातून लोक येतात. भिलवडीचे चितळे म्हणून आहेत, तर पुण्यात सगळ्यांना माहीत असेल की चितळे दूध प्रसिद्ध आहे. मग गाईचं दूध म्हणतात ते गाई म्हणजे जर्सी, लक्षात घ्या. आता मुळात आपण गोंधळ घातला आणि जर्सीला गाई म्हणायला लागलो, की जी गाय नव्हे ती एक संकरित जीव आहे. तर गाईचं दूध म्हणून जे आहे ते त्यांचं पुण्यात प्रसिद्ध आहे. मग त्यांना म्हटलं की तुम्ही चितळेचं दूध पिता का चितळे साहेब, तर ते काय म्हटले, त्यांचा पूर्ण गोठा फिरून आला की बाहेर आला की 6 देशी गाई वेगळ्या बांधला दिसाय, तर सहवाल गाई आहेत ना, तसे सहवाल जातीच्या गाई त्यांच्याकडे आहेत 6, आणि त्याच गाईंचं दूध तूप ताक दही जे आहेत ते चितळे घेतात. ते जर्सीचं दूध किंवा त्यांच्या गोठ्यातलं दूध सगळं हायजेनिक, अनटच, ते मशीननं निघालेलं पीत नाहीत, ते देशी गाईचंच दूध जे आहे ते.